श्री स्वामी समर्थ बीज प्रक्रिया बियाण्याच्या लागवडीपूर्वी बियाण्यावर बीज प्रक्रिया करणे अत्यंत महत्त्वाचे असते. बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाण्याची चांगली रुजवण होऊन चांगली उगवण होते. यामुळे बियाण्याची सुप्तावस्था घालविण्यास मदत होते. बीज प्रक्रियेमुळे पिकांची कीड व रोगास प्रतिकार करण्याची क्षमता वाढते. द्विदल पिकांकडून जमिनीत नत्र जास्त प्रमाणात स्थिर होते. पेरणी सुलभ होण्यास चांगला वाव मिळतो. बीज प्रक्रियेसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक पदार्थांचा वापर केला जातो, त्यामुळे तात्पुरते फायदे होता परंतु नंतर त्याचे मोठे नुकसान होताना दिसते. बीज प्रक्रिया करताना बियाण्याला व जमिनीला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असते. बीज प्रक्रिया वेगवेगळ्या कारणांसाठीही केली जाते. त्यामध्ये काही बियाण्याचे आवरण कठीण असते, त्यांची रुजवण उशिरा होते, ते टाळण्यासाठी असे अनेक कारणांसाठी बियाण्यांवर बीज प्रक्रिया केली जाते. बीज प्रक्रिया ही वेगवेगळ्या पद्धतीने सर्वच बियाण्यांवर केल्यास त्याचा चांगला परिणाम दिसून येतो. बीज प्रक्रिया म्हणजे एक प्रकारचे बियाण्यांवर लागवडीपूर्वी केलेले संस्कारच असतात. बीज प्रक्रिया ही सेंद्रिय पारंपरिक पद्धतीने केली गेली पाहिजे, ज्याचा खूप मोठा लाभ बियाण्याच्या रुजवण क्षमतेत दिसून येतो. बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकांची रोग प्रतिकार शक्ती वाढते, पीक निरोगी बनते, परिणामी उत्पादनात चांगली व भरघोस वाढ होते. यामध्ये बियाण्याची चांगली वाढ व्हावी यासाठी त्यावर काही बुरशीनाशकांची बीज प्रक्रिया केली जाते. त्यामध्ये बाजरी पिकावर येणारा अर्गट हा बुरशीजन्य रोग आहे. या रोगामुळे बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. उत्पादनात मोठी घट येते. हे सगळे टाळण्यासाठी बाजरी पिकाच्या लागवडीपूर्वी बाजरीचे बियाणे मिठाच्या द्रावणात बुडवून नंतर त्याची लागवड केली जाते. तसेच काही पिकांचे कीटकांपासून संरक्षण व्हावे यासाठी विविध पद्धतीने बीज प्रक्रिया केली जाते. तसेच पेरणी सुलभ व्हावी यासाठी कपाशीचे बियाणे शेणकाल्यात चोळून नंतर सावलीत सुकवून त्याची लागवड करतात. यामुळे त्यांच्यावर असणारी लव एकमेकांना चिटकत नाही व पेरणी करणे सुलभ होते. तसेच धण्याचे बियाणे हे किंचित तसा दाब देऊन फोडले जाते, त्यामुळे उगवण सारख्या प्रमाणात होण्यास मदत होते. तसेच बियाण्याची सुप्तावस्था घालविण्यासाठी काही रासायनिक पद्धतीने बीज प्रक्रिया केली जाते. ती न करता सेंद्रिय पद्धतीने बीज प्रक्रिया करावी. तसेच द्विदल पिकांची चांगली वाढ होऊन त्यांच्या मुळांवरील गाठी चांगल्या वाढून जमिनीत नत्र जास्त प्रमाणात स्थिर व्हावे यासाठी देखील रासायनिक पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. असे न करता सेंद्रिय पद्धतीने बीज प्रक्रिया केल्यास जास्तीत जास्त लाभ होतो. पारंपरिक पद्धतीमध्ये गूळ, गोमूत्र, शेण, राख, पाणी इत्यादी अनेक गोष्टी एकत्र करून किंवा कोणते बियाणे आहे त्यानुसार वेगवेगळी मात्रा घेऊन सेंद्रिय पद्धतीने बीज प्रक्रिया केली जाऊ शकते. यामुळे बियाण्याला व जमिनीला कुठल्याही प्रकारची हानी होणार नाही. सध्या
तरुण वर्गाने व शेतकऱ्यांनी सर्वांनीच शेतीकडे एक अभ्यासक दृष्टिकोनातून बघणे गरजेचे आहे। पारंपरिक पद्धतीने तर शेती होतच आहे, ती झालीही पाहिजे, परंतु तिला आधुनिकतेची झालर देखील तितकीच महत्त्वाची आहे। कारण बीज प्रक्रिया या विषयाकडे बघितले तर यात आधुनिक आणि अभ्यासक दृष्टिकोनाने बघणे यासाठी अत्यंत आवश्यक आहे। कारण बहुतांश असे दिसून येते की बऱ्याच ठिकाणी बीज प्रक्रिया ही आज केली जाते आणि त्या बियाण्याची काही लागवड आज होते तर उरलेली लागवड ही दुसऱ्या दिवशी करण्यात येते। यामुळे त्या बियाण्यावर त्याचे परिणाम होत असतात। त्यामुळे चुकीचे परिणाम होत असतात। त्यामुळे जेव्हा जितकी लागवड करावयाची आहे तेव्हा तेवढ्याच बियाण्याची प्रक्रिया करावी, नाहीतर उरलेल्या बियाण्यावर बीज प्रक्रियेचा पाहिजे तसा परिणाम दिसून येत नाही। अशा अनेक गोष्टी बियाणे लागवड करताना लक्षात घेणे आवश्यक आहे। यस, बीज प्रक्रिया करताना ज्या दिवशी आपल्याला लागवड करायची आहे त्याच दिवशी बियाण्याची बीज प्रक्रिया करावी आणि त्यानंतर लागवड करावी। जर ते आपण आजचं उद्या किंवा एक दोन दिवस असं लागवडीचे टप्पे जर आपण ठेवले त्या बियाण्याचे, तर त्याची रुजवण क्षमतेत आपल्याला फरक दिसून येतो आणि रुजवण क्षमतेत फरक दिसला म्हणजे उत्पादनामध्ये त्याचा फरक दिसून येतो, कारण की ते उगवतच नाही। मग आपल्याला तुरळक प्रमाणामध्ये लागवड केलेली दिसून येते आणि मग त्याचं उत्पादन पण कमी होतं। त्यामुळे बीज प्रक्रिया करताना अशा पद्धतीचा छोटी गोष्ट ही पण ही खूप मोठा परिणाम करून जाते। धन्यवाद। अधिक माहितीसाठी ब्लॉगला भेट देऊ शकतात।